अशा तुला तर ठाव आहे ना, हरीचं दर्शन घेतल्या बिगर आणि तुझ्या गाडीवरचा चहा पिल्या बिगर आपली टॅक्सी काही सुरूच होत नाही. आता काय झालं टॅक्सीला? अरे तुम्हाला चहा दिला तर नंदू मला ओरडेल. आणि हे बघ, जर मला नाही दिलास ना तो कृष्णदेवाकडे तक्रार करीन ना तुझी. तुला माहितीये ना बाबांना डायबिटीज आहे, डॉक्टरांनी त्यांना गोड खायला मनाई केली हे सुद्धा माहितीये तुला. काय हो तरी तू त्यांना गोड चहा दिलास? नंदिनी नाही नंदू. अरे ही का धर्म संकट आहे? नंदिनीची ही ओढ चहाची होती की वासुदेवच्या प्रेमाची, हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. ए राणे, हॅलो साहेब, हे सायकल उचलायची. कायदेशीर धंदा करता रस्त्यावरती चालतात ना साहेब. अरे बीएमसी ची गाडी आली होती, आपली सायकल घेऊन गेले. दंडाची रक्कम भरायची 5,000 रुपये आणि सायकल घेऊन जायची. पैसे देवाला नाही माणसाला लाग. हे दानपेटीतलं पैसे तुला चालत नाहीत ना, माझ्याकडचं तरी चालतील ना. आजकालच्या मतलबी दुनियेत असा माणूस भेटणं म्हणजे देव दुर्लभ योगच. चला हार घाला पाया पडा. आता वासू नंदिनीच्या लग्नाला 5 वर्ष उलटून गेली होती, पण या 5 वर्षात वासुदेवच्या घरी काही पाळणा हलत नव्हता. अगर मुझे पुत्र की प्राप्ती होगी तो मैं आपको सोने का तकिया दूंगा, सोने का. आप बाप बनने वाले हो? हाय दैया. आता बाप म्हणून वासुदेवची खरी कसोटी इथे लागणार होती. अरे साहब, आपली बेबी को बच्चा होने वाला अस्पताल में भर्ती करने आए साहब. फक्त एक काम करायला लागेल, शाही पाणी द्यायला लागेल. ये तुम क्या कर रहे हो? रिश्वत देना पाप है. प्रभु, इस वक्त हम अपनी बीबी और बच्चे की जान बचाए या पाप पुण्य का हिसाब करते बैठे. अरे भाई, सब फॉर्म खत्म हो गया. अरे ऐसा कैसा खत्म हुआ बाबू? जा 3 लाख रुपए घेऊन ये आणि एडमिशन घे. चल, कम नहीं होगा क्या? अगर या चाचा व्यवसाय त्याला जमणार नाही. रे नंदूजी, पांडू भाऊ बरोबर बोलत आहे. हा विचार मुलाला जन्म देण्याआधी करायला हवा होता. अरे इथे एक वेळ आपल्या आई बापाला उपाशी मारतील पण मंदिराला देणगी देतील. अरे काय करणार काय असतो? तुझ्या नेमकं मनात काय चाललंय? प्रभू, आता जी मी करणार आहे ना त्याला तुम्ही पण मला नाही रोखू शकत. नाही रोखू शकत मला. नवीन मराठी चित्रपटांसाठी डाउनलोड करा शेमारू मी ॲप.